नमस्कार. मिनी मंत्रालयाचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलो सांगली जिल्ह्यातील वाळवा या तालुक्यात. या तालुक्याची ओळख दिग्गज नेत्यांचा तालुका म्हणून ओळखली जाते. त्याबरोबर या तालुक्यात अनेक हुतात्मे, अनेक स्वातंत्र्य सैनिक, अनेक चळवळीचे नेते, अनेक ज्येष्ठ नेते यांनीही वर्णी लावली आहे. त्याबरोबरच गेली अनेक दशकापासून हा तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण गत निवडणुकीत बालेकिल्ल्याला बॅकफुटावर जावं लागलं, कारण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही या तालुक्यात आपली भरभक्कम केली आहे आणि भरभक्कम करताना अनेक कार्यकर्त्यांची फौज निर्माण केलेली आहे. आपल्यासोबत आहेत आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हंबीरराव पाटील. जाणून घेऊयात त्यांची व त्यांच्या मतदारसंघाची माहिती. हंबीरराव पाटील, आपलं या मिनी मंत्रालयात स्वागत सर्वप्रथम करतो. थँक्यू. तुम्हाला जनतेतून निवडून द्यावं असं वाटते, पण काँग्रेस पक्षाने तुम्हाला जी संधी दिली ती कशा व कोणत्या प्रकारे संधी दिली? काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता असून वाळवा तालुक्याचा उपाध्यक्ष आहे आणि या तालुक्यात गेली 20 ते 25 वर्षे आम्ही काँग्रेस पक्षाचं काम अतिशय चोखपणे प्रत्येकाच्या मतदारसंघातील घराघरात जाऊन प्रत्येक मतदारदारांच्या अडीअडचणी पतंगराव कदम आणि मोहन शेठ दादा यांच्या सांध्यातून, मग ते भारतीय हॉस्पिटल असेल किंवा पतंगरावांच्या संस्था असतील, या संस्थांमधून आम्ही कार्यकर्त्यांची बहुतांशी कामे, काही कार्यकर्त्यांची ऑपरेशन, मोफत ऑपरेशन, तर राजाराम कांबळे म्हणून आमचा एक गावचा सहकारी आहे आणि त्याचं ऑपरेशन तर अगदी 1 रुपया न घेता भारतीय हॉस्पिटलमध्ये झालं. अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाचं काम पतंगराव कदम, प्रतीक पाटील असतील, मोहन शेठ दादा तर दिवस रात्र या पक्षासाठी झटत असतात आणि त्यांना त्या पक्षाची संधीसुद्धा मिळाली, ते आमदार झाले आणि त्यांच्या सान्निध्यातून काँग्रेस पक्षाचं काम करायसाठी त्यांनी मला अधिकृत उमेदवार काँग्रेसचा म्हणून बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातून मला निवडणी संधी दिलेली आहे, उमेदवारी दिलेली आहे आणि मी या मतदारसंघात गेली बरीच वर्षे काम करतो आहे. 1972 दुष्काळापासून, दुष्काळाचा जो मोर्चा 1972 साली झाला, ज्यावेळी राजाराम कैलासवासी राजाराम बापू मंत्री होते, हे पाटील आमचे नेते होते त्यावेळी, आणि त्यांनी 1972 मोर्चा केला, त्या मोर्चापासून म्हणजे त्यावेळी मी 11वीला होतो त्यावेळेपासून राजकारणात आहे. राजकारणात काम करत असताना प्रत्येक घराघराशी माझा संबंध आलेला आहे, लोकांशी आलेला आहे, कार्यकर्त्यांशी आलेला आहे आणि अशा पद्धतीनं काम करत असताना आज मला काँग्रेस पक्षाने एक जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे आणि त्या कामाच्या बोजावर 1972 जो मोर्चा झाला दुष्काळासाठी होता, त्या मोर्चात आम्ही सहभागी होतो. माझे 2 सहकारी, या गावचा राजेंद्र पाटील आणि ढवळगावचा सुरेश पाटील, हे आम्ही 11वीच्या वर्गात शिकत असताना, पेपर देत असताना त्या मोर्चात आम्ही सामील झालो आणि ते सामील झाल्यानंतर ते दोघेच गेले, 10-12 जण आम्ही विद्यार्थी आलो होतो. अशा पद्धतीने आम्ही काम करत राहिलेलो आहे. जनतेची नाळ आहे, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, मजूर यांच्यासाठी काम करतो, बड्या नेत्यांसाठी करत नाही, घराणेशाहीसाठी करत नाही. आज जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात जर आपण बघितलं तर कुठून कोण इथं उभं राहतं, काही करतं, प्रत्येकजण म्हणतो मलाच संधी मिळाली, जे दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याची इच्छाही नाही आहे इतर पक्षामध्ये, पण काँग्रेस पक्षामध्ये मात्र तळागाळातल्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी द्यायची ही इच्छा आहे. हे तुम्हाला आज ह्या जिल्हा परिषदेतल्या उमेदवारांकडून दिसून येईल. जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आता जर आपण पाहिले तर ते घराणेशाहीवर अवलंबून आहे, माझ्याच घरात तिकीट मिळालं पाहिजे, मलाच मिळालं पाहिजे, अशा पद्धतीनं ते काम करत आहे. ही मक्तेदारी कुठंतरी मोडली पाहिजे आणि सामान्य माणसाचा विचार झाला पाहिजे. सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त जमखानी उतरणे आणि सभा घेणे, पोस्टर लावणे एवढंच काम करण्यापेक्षा त्यांना संधी द्यायचं काम ह्या तालुक्यातल्या नेत्यांनी केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याचं एकमेव मोठं कारण म्हणजे कोणतं, ह्या जिल्हा परिषदमध्ये गेली 5 वर्षे ज्या पक्षाची सत्ता आहे, जे नेते आहेत, जयंत पाटील आहेत, त्यांनी काहीसुद्धा काम केलेलं नाही, त्यांच्या पक्षानेही काम नाही. जर तुम्ही आता आला ह्या रस्त्याने जर बघितलं असेल, कुठलाही रस्ता बिनखड्ड्याचा रस्ता नाही, 4 चाकापैकी 3 चाकं हे खड्ड्यात असतात, 1च चाक फक्त वर असतं आणि ते खड्ड्यात गेलं की दुसरं चाक वर, अशा पद्धतीचं काम ह्या तालुक्यात केलेलं आहे. रस्त्याची अवस्था बेकार आहे, कुठलेही जलसंधानाचं काम असू दे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोयीसुविधा देण्याचं काम असू दे किंवा जिल्हा परिषदेच्या मार्फत जे साहित्य पोच केलं जातं
ते कष्टकरी जनतेसाठी किंवा गोरगरिबासाठी दारिद्र्यखालीच्या लोकांसाठी हरिजन लोकांसाठी दिलं जातं, पण त्याच्या नावावर ह्या पुढाऱ्यांनी स्वतःच हडप केलेलं आहे. त्यांच्या विरोधात आवाज म्हणून ही काँग्रेस पक्षातर्फे मी निवडणूक लढवत आहे. तुम्हाला जनतेने संधी दिली किंवा निवडून दिली तर तुम्ही कोणती विकासाची कामे मार्गी लावणार आहात? जिल्हा परिषद मार्फत जे रस्ते असतात, जिल्हा परिषद मार्फत ज्या साहित्य असतात, शेतीचे अवजार असतील, ट्रॅक्टर असतील, छोटे ट्रॅक्टर असतील आणि खुरपी असतील, खुरप्यापासून ते ट्रॅक्टरपर्यंतचे अवजार ते गोरगरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करीन. आणि जिल्हा परिषदमध्ये ह्या शेतकऱ्यांचा आवाज उठवीन. जे औषधं असतात, ज्या प्रत्येक गावाची पाणी पुरवठा असते, त्यांना औषधं दिली जातात, मोफत असतात ती, ती औषधाचा वापर होतो का नाही, किंवा जिल्हा परिषदमध्ये काय ज्या गोरगरीब माणसांची कामं असतील ती कामं करण्याचा मी कोशिशीनं प्रयत्न करीन. गेली 11वीपासून मी इयत्ता 11वीपासून जो संघर्ष किंवा जी चळवळ जी मोर्ची बांधणी काँग्रेस संघ केली आहे त्या काँग्रेसने मला एक संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं मी या मतदारसंघातून करून दाखवीन असं हंबी पाटलांचं म्हणणं आहे. रयत विकास आघाडीचे सागर खोत आपल्यासोबत आहेत, जाणून घेऊयात त्यांची व त्यांच्या मतदारसंघाची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात. सागर खोत, SBN मराठीमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत. तुम्हाला जनतेने आपले तुमचे वडील मंत्री आहेत म्हणून निवडून द्यावं की तुमचा तसा विकास काम जनतेपर्यंत पोहोचला आहे? मला खऱ्या अर्थानं जर बघितलं तर तसं माझे वडील मंत्री आहेत म्हणून सुद्धा निवडून दिलं पाहिजे, एक पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट जर तसं बघितलं तर मी गेली 3 ते 4 वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये विविध आंदोलनामध्ये विविध चळवळीमध्ये मी सहभाग घेतलेला आहे. ऊसाचा असेल, कांद्याचा असेल, सोयाबीन असेल किंवा शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील तर मी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेची आम्ही स्थापना करून त्याच्या अंतर्गत मी MPSC, PSI, राज्यसेवा या सगळ्यांची वयोमर्यादा वाढवण्याचं काम केलेलं आहे. जरी मी सदाभाऊंचा चिरंजीव असलो तरी मला असं नाही की फक्त भाऊंच्या जीवावरतीच मतदान पडावं, माझं वैयक्तिकसुद्धा काम आहे. मी ह्या एक चळवळीचा भाग आहे कारण माझ्या अंगावरतीसुद्धा आज चळवळीत खटले आहेत, मग ते ऊसाचं आंदोलन असेल, दुधाचं आंदोलन असेल. वेगवेगळ्या भागामध्ये उभ्या महाराष्ट्रात फिरून मी गेली 3 ते 4 वर्ष संघटनेचा एक स्वाभिमानी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून वावरत आहे. त्या निमित्तानं सुद्धा मला लोकांनी मतदान करावं अशी माझी अपेक्षा आहे. सदाभाऊंचं आणि राजू शेट्टींचं मार्गदर्शन या निवडणुकीत तुम्हाला मिळतं का? 100%, 100%. मग दोघांचंही मार्गदर्शन या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे मिळतं कारण शेवटी त्या दोघांनाही माहीत आहे की बाबा हा मुलगा एक संघटनेचा कार्यकर्ता आहे. तळागाळात जाऊन ह्या मुलाकडे, भाऊंचा मुलगा असला तरी मी फक्त काही गाडीत बसणारा माणूस नाही तर तळागाळात जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेतो. माझ्यावरती जेव्हा जेव्हा खारसाहेबांनी सुद्धा कुठली जबाबदारी दिली, म्हणजे जर आपण बघितलं किसान कर्ज ते अभियान, तर त्या अभियानाच्या उभ्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी मी स्वतः 25-30 हजार शेतकऱ्यांच्याकडे जाऊन फॉर्म भरून घेतलेत. म्हणजे मी कुठल्याही बाबी त्या दोघांच्या सगळ्या विचारांनी आणि सल्ल्यानं कुठल्या ही गोष्ट करत असतो. विरोधकांचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक नसून तुमच्या वडिलांच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे, काय सांगा? आता ते विरोधक म्हटल्यावरती या गोष्टी होत राहणार कारण शेवटी मी सदाभाऊंचा चिरंजीव म्हटल्यावर अशा गोष्टी घडत राहतील. पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आम्हाला फक्त उद्दिष्ट एकच आहे की शेतकऱ्यांचा विकास करणं आणि तळागात सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणं. तुम्ही निवडून, जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर नेमकी कोणती विकासाच्या कामाला तुम्ही न्याय द्याल? सगळ्यात महत्त्व म्हणजे ही आपण निवडणूक बघितली तर ही निवडणूक कुठले स्थानिक स्वराज्य संस्था, ह्याचा अर्थ काय की स्थानिक म्हणजे खालच्या लेवलची. जर आपण लोकसभा बघितलं, आमदार विधानसभा बघितली तर ह्या लोकसभा घ्या किंवा विधानसभा या दोन्ही निवडणुकीचे मतदारांची संख्या पण जास्त असते. प्रादेशिक भागाची जर रचना बघितली तर त्या दोन्ही मतदारसंघाची प्रादेशिक रचना खूप असते. जसे की लोकसभेला 7 ते 8 तालुके आणि जसा की आमदारकीला 1 किंवा 2 तालुके लोकसंख्येनुसार, इथे लोकसंख्या खूप कमी असल्यामुळे 20,000 मतदार असल्यामुळे माझं सगळ्यात मेन उद्दिष्ट एकच आहे की वैयक्तिक पातळीवरती जाऊन वैयक्तिक लोकांना कशा शासकीय योजनांचा पुरवठा होईल ह्या उद्देशानं खऱ्या अर्थानं मी ही निवडणूक लढवत आहे. आता तसं बघितलं तर राज्यमंत्री सदाभाऊ खोत इथं आहेत, पण गेली कित्येक दशकापासून राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला आहे वाळवा तालुका, म्हणजे त्यात तुम्ही त्या निवडणुकीला कशा प्रकारे सामोर चालला? हां, 100% हा राष्ट्रीयचा बालेकिल्ला आम्हाला माहीत आहे, पण शेवटी मतदार हा शेतकरी आहे, त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांच्यावर विश्वास आहे. आणि इथे एक चांगला खमक्या माणूस शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध होत होता, पण तो आम्ही एक चांगला पर्याय लोकांना दिला आहे. लोकांना प्रत्येक गोष्टीला वाटतं आपल्या पाठीशी कोणाचा तरी हात असावा, आपल्या मागे आड्याअडचणीमध्ये खंबीरपणे कोणीतरी उभा राहावं. आणि आज आम्ही सदाभाऊ राजू शेट्टीच्या माध्यमातून त्या लोकांच्या मागे खंबीर उभा राहू शकतो, त्याच्यामुळे आम्हाला पूर्णपणे शेतकऱ्यांच्यावर विश्वास आहे की आमच्या बरोबर राहतील.
आता राज्यसभेत तर हे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले, पण या मिनी मंत्रालयाच्या महायुद्धात तुम्ही कोणते शेतकऱ्यांचे प्रश्न या मिनी मंत्रालयात मांडाल? 100% मिनी मंत्रालयाचा विचार केला, प्रश्न खूप चांगला विचारला तुम्ही, की ज्या शेतकऱ्यांच्या विविध योजना असतात त्या योजना पोहोचवण्याचं काम स्थानिक स्वराज्य संस्थेत मग पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, त्यांचं ते कर्तव्य असतं, पण ते त्यांनी कधी केलं नाही हे आम्हाला कळते. की ज्या ज्या विविध योजना शेतीशी संबंधित जिल्हा परिषदेतून येतात त्या योजना आम्ही तळागाळात जाऊन व्यक्तिशा लोकांपर्यंत पोहोचवणार आहे, आणि मी डायरेक्टली व्यक्तिशा मी लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे. आमच्यात कुठलाही दुवा ठेवणार नाही, कारण एखादी योजना आली तर ती माझ्याकडनं त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे, असं आमचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. आता विरोधक म्हणतात इथं घराणेशाही चालू आहे आणि त्यात तुम्ही सदाभाऊंचे चिरंजीव आहात, पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की अनेक कार्यकर्ते तुम्हाला तिकीट दिल्यामुळं नाराज झाले. नाही नाही, हे एकदम चुकीचं आहे की मला तिकीट दिल्यामुळं नाराज झालं, कारण मी एक सांगतो, आमच्या संघटनेचा जर तुम्ही विचार केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं, हे रयत विकासाकडे आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, थोडा आमच्या याच्यात काँग्रेस पण आहे, शिवसेना आहे, BJP आहे, RPI आहे, तर या सगळ्यांचा विचार केला तर 11 जिल्हा परिषदेच्या जागा ह्या वाळवत आहेत, त्याच्यातली एकमेव जागा मी संघटनेच्या माध्यमातून लढवतोय. दुसरी गोष्ट, ह्या बागणी जिल्हा परिषदेचा जर तुम्ही विचार केला तर मी माझ्या कुठल्या कार्यकर्त्याच्या नड्यावरती तलवार ठेवून माझी उमेदवारी घेतलेली नाही, कारण जर इथे एखादा संघटनेचा उमेदवार असतं तर 100% मी माघार घेतली असती. ज्या छातीला बिल्ला आहे तो संघटनेचा, निवडणूक जवळ आली म्हणून भरपूर जण प्रवेश करणारे असतात, पण तसं आम्हाला नको आहे. जर बिल्लावाला असता तर मी 100% त्याच्यावर अन्याय होऊन दिला नसता. इथं आम्हालाच उलट संघटना मजबूत करायचे म्हणून मी ही जागा खऱ्या अर्थाने लढवत. वडील मंत्री आहेत म्हणून मला निवडून देऊ नका, कारण मी पण एक गेली 10 ते 15 वर्षे जी संघटना राबवली आहे त्या ज्या संघटनेतून तुमच्या माध्यमातून जनतेच्या तळागाळात पोहोचलेला आहे तोच विश्वास या निवडणुकीत मला जनतेने द्या, असं सागर खोत यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार उभय शिंदे. आदरणीय जयंतराव पाटील साहेब आणि आदरणीय विलासराव शिंदे साहेबांनी बागणी जिल्हा परिषदमधून मला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी देण्याचं कारण की गेले 15 वर्ष पंचायत समितीचा सदस्य, उपसभापती, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना वाढवण्याच्या दृष्टीनं मी सातत्याने प्रयत्न केले, आणि त्यामुळं आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी सांगितलं होतं की यावेळेला मला उमेदवारी देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं. खुला मतदारसंघ असल्यामुळं त्यांनी 2 वेळेला मला थांबायला सांगितलं होतं, परंतु यावेळेला त्यांनी मला आता त्यासाठी संधी दिलेली आहे. आणि 15 वर्षामध्ये या मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीनं आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील, आदरणीय विलासराव शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमामधून शासनाचे कामं प्रत्येक गावामध्ये आणण्याचा मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न केला आहे, आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघामधल्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी निश्चितपणानं मी कटिबद्ध राहणार आहे. ही निवडणूक नसून एक प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून का संबोधलं जातं, कारण तसं या मतदारसंघात सदाभाऊ खोत यांची चिरंजीव या निवडणुकी लढवत आहेत आणि तुम्ही माजी आमदार विलासराव शिंदेंचे सुपुत्र आहात, तरी प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून सर्वत्र संबोधलं जात आहे, याबद्दल काय सांगाल? निवडणूक प्रतिष्ठेची जरी म्हणलं जात असलं तरी माझ्या दृष्टीनं आदरणीय विलासराव शिंदे साहेबांचं 1962 सालापासून या मतदारसंघाशी संपर्क आहे. 1962 साली आदरणीय शिंदेसाहेब या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, 1967 मध्ये पुन्हा निवडून आले, 1972 मध्ये पुन्हा या मतदारसंघामध्ये निवडून आले, आणि 67 ते 78 जवळपास 11 वर्ष जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद त्यांनी भूषवलं, आणि त्या काळापासून आजपर्यंत या मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी, सगळ्या मतदार बंधुभगिनीशी घरोघरी संबंध असल्यामुळं मला निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये याचा फायदा होणार आहे. नवीन उमेदवार येऊन लोक ते मान्य करणार नाहीत, कारण ज्याचं या मतदारसंघामध्ये नावसुद्धा नाही त्यांनीसुद्धा या मतदारसंघामध्ये उभारण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु या मतदारसंघातले सगळे मतदार बंधू भगिनी सुज्ञ आहेत, आणि ते ज्यांनी आजपर्यंत विकासाची कामं केली, ज्यांचं खऱ्या अर्थानं अनेक वर्षाचे संबंध आहेत, त्यांच्या पाठीमागं मतदारसंघातले सगळे मतदार बंधू भगिनी ठामपणानं उभा राहतील असा मला विश्वास आहे.
तसं एकंदरीत बघितलं तर तुम्हाला जी जबाबदारी किंवा संधी दिलेली आहे राष्ट्रवादीने, त्यामुळे तुमचे अनेक समर्थक किंवा खंदे कार्यकर्ते नाराज झाले, त्या नाराजीबद्दल काय सांगा? नाराजीचा प्रश्न येत नाही, कारण गेली 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन झाल्यापासून बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो आहे. नाराज व्हायचं कारण नाही, कारण गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा, त्याचबरोबर 2002 निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही 2 पावलं मागं येऊन दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे हा कायम आम्ही प्रयत्न केला आहे, आणि आज आम्हाला संधी मिळालेली आहे. याचं खरं म्हणजे कुणीही त्यांच्या मनामध्ये काही असण्याचं कारण नाही, त्यांनी सुद्धा 2 पावलं मागं घेऊन खुल्या मनानं मला मदत करायला पाहिजे होती. शेवटी या मतदारसंघामधले सगळे मतदार बंधू भगिनी हे बंडखोरीला कुठेही साथ देणार नाहीत अशी मला निश्चितपणानं खात्री आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागं असलेला हा बागणी जिल्हा परिषदचा मतदारसंघ बागणी जिल्हा परिषदमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारालाच निवडून देणार आहे हे तुम्हाला 23 तारखेला निश्चितपणानं समजेल. विलासराव शिंदेंचं मार्गदर्शन तुम्हाला कशाप्रकारे मिळतं? विलासराव शिंदे साहेबांचं मार्गदर्शन, कधीही काम करत असताना जात धर्म कुठलंही न बघता काम केलं पाहिजे, सामान्य जनतेचा विकास हा प्रामुख्यानं बघितला पाहिजे, समाजाची सेवा केली पाहिजे, त्याचबरोबर आतून एक आणि बाहेरून एक अशा पद्धतीचं राजकारण कधी केलं न पाहिजे त्यांचं कायमची भूमिका आहे. केला तर उघड विरोध करा, अन्यथा कुठेही छुप राजकारण करायचं नाही ही शिंदेसाहेबांची कायमची भूमिका आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीत घराणेशाहीला जास्त वाव मिळतो आणि तो या मतदारसंघात दिसतोय, त्याबद्दल काय सांगा? घराणेशाही म्हणायचा प्रश्नच येत नाही, कारण मी फक्त एक विलासराव शिंदेंचा मुलगा म्हणून या मतदारसंघामध्ये उभा नाही, तर गेल्या 20-25 वर्षामध्ये मी सातत्यानं केलेली समाजसेवा, त्याचबरोबर ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाशी प्रामाणिकपणानं त्या पक्षाचं काम केलं. अगदी गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचीही इच्छा होती की माझ्या पत्नीला जिल्हा परिषदची उमेदवारी मिळावी, परंतु त्यावेळेला सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेबांचा आदेश म्हणून आम्ही पंचायत समितीची उमेदवारी स्वीकारली आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही पक्षाचं प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. आता तुम्हाला राष्ट्रवादीने संधी दिलेली आहे, त्या संधीतून जनतेने तुम्हाला निवडून दिलं, तर नेमकं जनतेच्या कोणत्या विकासाच्या कामाला तुम्ही न्याय मिळवून देणार? निवडून आल्यानंतर प्रत्येक गावामधल्या ज्या काही समस्या असतील, मग सार्वजनिक असतील किंबहुना गावामधली विधायक कामं असतील, समाजसेवेच्या माध्यमामधून जनतेची सेवा करण्याचा माझा निश्चितपणानं प्रयत्न राहील. भाजपची लाट सर्वत्र जिल्ह्यात म्हणजे आता पसरलेली आहे, त्या लाटेचा इथं काय परिणाम दिसणार का? नाही नाही, भाजपच्या लाटेचा इथं काही संबंध येत नाही, कारण हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. वैभव शिंदे यांचं असं म्हणणं आहे की 1962 पासून आम्ही या तालुक्याशी या जिल्ह्याशी संलग्न आहे, आम्ही जनतेच्या तळागाळापर्यंत आम्ही व आमचे वडील पोचलेला आहे, येथील विकास कामांचा जो आराखडा आहे तो आराखडा आम्ही सातत्याने पुरवला आहे, त्यामुळे जनता आम्हालाच निवडून देणार असं वैभव शिंदेंचं म्हणणं आहे. आता आपल्यासोबत आहेत बागणी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संभाजी कचरे, त्यांची व येथील मतदारसंघाची आपण माहिती जाणून घेऊयात. संभाजी कचरे, SBN मराठीमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत. तुम्हाला निवडणूक लढवावी असं का वाटतं? निवडणुकी काय मी जवळपास 3 वेळा या परिसरातून निवडणूक लढवली आहे, आणि प्रत्येक वेळा चढत्या मताधिक्यानं या ठिकाणच्या जनतेनं मतदारांनी मला विजय प्राप्त करून लोकसेवेची संधी दिलेली आहे. खरं तर या वर्षीच्या 2017 निवडणुकीमध्ये उभं राहायचं नाही अशा पद्धतीचा एक मनाशी माझा निश्चय होता. त्याचं कारण हा बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ हा यावर्षी खुला मतदारसंघ म्हणून आरक्षणामध्ये झालेला आहे, त्यामुळं या परिसरामध्ये विशेषतः बागणी शेगाव, मी तसा लहान गावातील या मतदारसंघातील लहान गावातील एक कार्यकर्ता आहे, आणि खरं तर बागणी आणि शेगाव ही 2 गावं मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदारांची गावं आहेत, आणि त्या गावामध्ये पक्षाकडं अनेक चांगल्या
कार्यकर्त्यांनी पक्षाकडे इच्छुकांनी इच्छा व्यक्त केली होती. माझी भूमिका एक होती की बागणी शेगाव गावानं गेल्या दोन निवडणुकीमध्ये फार मोठ्या मताधिक्यानं मला या निवडणुकीमध्ये मताधिक्य या परिसरातून दिलं होतं. त्यामुळं या निवडणुकीमध्ये बागणी शेगावातील इच्छुकांपैकी कुणालाही पक्षानं उमेदवारी दिली तर त्याच्यामागं पूर्ण शक्ती निष्ठेनं उभं राहण्याचा माझा एक प्रयत्न होता, निश्चय होता. तो मी नेतृत्वाकडे आणि पक्षाकडे तशा पद्धतीची जाहीर भूमिकाही माझी व्यक्त केली होती. परंतु पक्षानं या ठिकाणी त्या दोन्ही गावातील इच्छुकांना पक्षाच्या अडचणीमुळे डावललं. काही पक्षातीलच मंडळींनी विशेष आग्रह केला, त्यामुळं बागणी शेगाव व्यतिरिक्त उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला. त्याचवेळी मतदारसंघातील सर्वच गावातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी या परिसरातून मला अपक्ष म्हणून उमेदवारी भरण्यास भाग पाडलं आणि शेवटपर्यंत सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन मी शेवटी निवडणुकीमध्ये आज उतरलो आहे. असं बोललं जातं की संभाजी कचरे म्हणजे राष्ट्रवादीचे आणि जयंत पाटलाचे कट्टर समर्थक होते, तरीसुद्धा राष्ट्रवादीने तुम्हाला डावललं. नाही, ती भूमिका मी यापूर्वी स्पष्ट केलेली आहे की मी निवडणुकीमध्ये इच्छुक नव्हतोच, परंतु जी तत्व जे आमची सर्वांची कार्यकर्त्यांची इच्छा होती ती डावलण्यात आल्यामुळं सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या पक्ष या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर या निवडणुकीत मी उतरलो आहे. सर्वच पक्षांनी आता घराणेशाहीला वाव दिला आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, निश्चितपणानं आमच्या मतदारसंघसुद्धा याबद्दल अपवाद नाही. दोन्ही माझ्या पुढले मुख्य स्पर्धक आहेत तेही घराणेशाहीमधूनच या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. खरं तर या ठिकाणी विशेषतः ज्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल ते शेतकरी संघटनेचे विकास आघाडीचे उमेदवार सागर खोत हे खऱ्या अर्थानं ते मंत्री राज्यमंत्री श्री सदाभाऊ यांचे सुपुत्र आहेत. आणि खऱ्या अर्थानं सदाभाऊ किंवा शेतकरी संघटनेची एक भूमिका होती घराणेशाही विरोधात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती भाषणं करत असायचे, आवाज उठवत असायचे. परंतु या ठिकाणी अत्यंत राजकीयदृष्ट्या नवख्या उमेदवार, खरं तर सदाभाऊंचं शेतकरी संघटनेमध्ये त्यांचं योगदान आहे, काम आहे, याबाबत काय आमचं दुमत नाही. परंतु त्यांच्या मुलाचं कुठल्याही पद्धतीचं राजकीय आज योगदान नाही, तरी ह्या ठिकाणी एक मंत्र्याचा सुपुत्र म्हणून ते या निवडणुकीत उतरलेले आहेत. आणि घराणेशाहीच्या बद्दल जे बोलणारे सदाभाऊ होते त्यांना आता यापुढे घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार मुळीच राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटते. आता इथे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव आणि विलासराव शिंदे यांचे चिरंजीव तुमच्या समोर निवडणूक लढवत आहे, तर ही निवडणूक तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही कशाप्रकारे त्या निवडणुकीला सामोरे जातात? नाही, निश्चितपणाने या परिसरामध्ये गेले 15 वर्ष अत्यंत प्रभावीपणे प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी हा लोकसेवक असतो ही जाणीव सर्व मनाशी बाळगून मी अहोरात्रपणे प्रत्येक गावाशी संपर्क ठेवून शासनाच्या अनेक योजना या परिसरामध्ये राबवल्या. विशेषतः मतदारसंघ हा जर जिल्ह्याच्या तुलनेत बघितला तर बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत सदैव अग्रेसर राहिलेला आहे. त्याचबरोबर शासनाच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील त्यासुद्धा पात्र लाभार्थीपर्यंत अगदी वाडी वस्त्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना जात पात गट तट न मानता सर्वांना बरोबर घेऊन आधी प्रामाणिकपणे आणि विश्वासानं ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या मदतीनं आजपर्यंत मी कार्यरत राहिलेलो आहे. आणि या सर्व कामाची पोचपावती मतदारसंघातील आज जर आम्ही पाहिलं की मतदारसंघातील सर्वच गावामध्ये उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद मिळतो आहे. एक कामाचा उमेदवार म्हणून माझ्याकडे पाहिलं जाते आणि या सर्वांची बाजू माझ्या उमेदवारीच्या मागं निश्चितपणानं आहे. मला खास विश्वास ठाम विश्वास आहे की या परिसरामध्ये जे प्रामाणिकपणे मी काम केलेलं आहे त्याची पोचपावती जनता देईल. मी या परिसरातून चांगल्या मताधिक्याने विजयी होऊ असा मला विश्वास आहे. आम्ही सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मला निवडणूक लढवण्यास भाग पाडलेला आहे. शेवटी जयंत पाटील साहेबांचं नेतृत्व प्रमाण मानून मी अनेक वर्ष या परिसरामध्ये काम केलेलं आहे, त्याबाबत काही दुमत नाही. आणि यापुढील काळामध्ये काय असं काय त्यांना सोडून मी गेलो आहे
असं मी मुलीच म्हणणार नाही. परंतु या निवडणुकीपुरतं जे भूमिका या मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांनी पक्षाकडं उमेदवारीबाबत व्यक्त केली ती भूमिका डावलण्यात आल्यामुळं सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन निर्णय हा घेतला आणि तो निर्णय मान्य करणं हे कार्यकर्ता म्हणून मला भाग पडलं. जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर कोणती विकासाची कामे तुम्ही सर्वप्रथम मार्गी लावणार? या परिसरामध्ये सर्वच कामं मी मार्गी लावलेले आहेत. विशेषतून उल्लेख करावा लागेल की मतदारसंघातल्या सर्वच गावामध्ये, विशेषतः आज मतदारसंघामध्ये पूर्वी माझ्या 10 गावं होती, आता 2 गावं कमी झाली. राहिलेल्या 8 गावापैकी 7 गावामध्ये नळ पाणी पुरवठा योजना गेल्या 5-10 वर्षांमध्ये ज्या मार्गी लावल्या त्यामध्ये अत्यंत सक्रिय भूमिका मी बजावलेली आहे. त्याचबरोबर आरोग्याचे असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या इमारती, शाळा इमारती, अंगणवाडीच्या इमारती, सर्व शाळांच्या भौतिक सुविधा असतील, अशा सर्वच बाबतीत अगदी दक्ष राहून आम्ही लोकांना ज्या जनतेच्या हिताचे भौतिक सुविधा उपलब्ध करून देता येतील त्या मी राबवलेल्या आहेत. मला या परिसरामध्ये गेले 15 वर्षाच्या कामाचा अनुभव असल्यामुळे अनेक प्रश्नांचा, अनेक प्रलंबित कामांचा अभ्यास आहे. त्यामुळे या सर्व कामांची पूर्तता येत्या 5 वर्षांमध्ये सर्व सहकाऱ्यांच्या मदतीतून शासनाच्या सर्व योजनांचे प्रभावपणे राबवणूक अंमलबजावणी आपल्या मतदारसंघामध्ये करून या ठिकाणी निश्चितपणाने आम्ही सर्व चांगली कामे करू, असा मला जी भूमिका या ठिकाणी आहे.